नमस्कार। इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण चौथे भौमितिक रचना या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण याच्या ज्या मूलभूत रचना आहेत त्या मूलभूत रचनांचा विचार आपण केलेला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम दिलेला रेषाखंड दुभागणे, दुसरी रचना पाहिली आपण दिलेला कोन दुभागणे, तिसरी रचना पाहिली आपण रेषेवरील बिंदूतून रेषेवर लंब काढणे, चौथी रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर लंब काढणे, पाचवी रचना आपण पाहिली दिलेला कोन जो आहे त्या कोणाशी एकरूप कोन काढणे, आणि सहावी रचना आपण पाहिली त्या रेषेबाहेरील एखाद्या बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा काढणे। या सहा प्रकारच्या रचना आपण मूलभूत रचना म्हणून आपण पाहिल्या। वास्तविक पाहता त्या रचना तुमच्या 8व्या 9व्या येतेपर्यंत झालेल्या आहेत, तरी सुद्धा का पाहिल्या तर त्या रचनांचा उपयोग आपल्याला या भौमितिक रचना प्रकरणातल्या पुढील ज्या रचना आहेत त्या काढत असताना त्यांचा उपयोग होणार आहे म्हणून त्या आपण काढलेल्या आहेत। आज आपण 10व्या इयत्तेतली प्रत्यक्ष नवीन रचना जी आहे ती आपण पाहणार आहे, ती म्हणजेच समरूप त्रिकोणाची रचना। समरूप त्रिकोणांची रचना, दोन त्रिकोण दिलेले असतील त्या दोन त्रिकोणांच्या माप दिलेल्या दोन त्रिकोणापैकी एका कोणा एका त्रिकोणाची मापे दिलेली असतील आणि कुठल्या तरी एका साईडचा एका साईडचा रेशिओ, करस्पॉन्डिंग साईडचा रेशिओ दिला असेल तर ती दोन त्रिकोण कसे काढायचे, समरूप त्रिकोण कसे काढायचे ते आपल्याला आज पाहायचं आहे। याच्यामध्ये दोन प्रकार पडतात समरूप त्रिकोणाच्या रचनेमध्ये। पहिला, जर ते दोन त्रिकोण जे आहे तर त्या दोन त्रिकोणांचे शिरोबिंदू पूर्णपणे भिन्न आहे, पूर्णपणे भिन्न आहे। थोडक्यात पहिला त्रिकोण जर ए बी सी असेल तर दुसरा त्रिकोण पी क्यू आर आहे। काय आहे का त्यात साम्य? काहीच नाही, म्हणजेच एकही शिरोबिंदू त्यांचा सामायिक नसेल। तर ते दोन समरूप त्रिकोण कसे काढायचे हे आपल्याला पाहिजे। दुसरा प्रकार आहे दोन त्रिकोणांपैकी दोन त्रिकोणांचा एक बिंदू, एक शिरोबिंदू हा सामायिक असेल। एक शिरोबिंदू जर सामायिक असेल तर ते समरूप त्रिकोण कसे काढायचे। त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्णपणे दोन्ही त्रिकोणांचे शिरोबिंदू भिन्न असतील तर त्रिकोण कसा काढायचे, समरूप त्रिकोण कसे काढायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर हे पाहत असताना सराव संच 4.1 मधली उदाहरणं आपण सोडवत आहोत। 4.1 मधली उदाहरण, 4.1 जो आहे या समरूप त्रिकोणाच्या रचनेच्या संदर्भात लक्षात, तर त्यातला आपण 4.1 चा सुरुवात आपण करत आहोत। प्रश्न पहिलाच बघा, इथं अगोदर लिहिलंय मी वरती समरूप त्रिकोणांची रचना, त्रिकोणांचा एकही बिंदू सामायिक नसताना, अशा प्रकारचं उदाहरण आहे। त्यातला प्रश्न पहिलाच आहे उदाहरण आपलं काय आहे, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन दिले आपल्याला। त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर 5.5 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर, सी ए बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि बी सी इज टू एम एन म्हणजे बी सी इज एम एन म्हणजे पहिला त्रिकोण ए बी सी ची बाजू बी सी आणि एल एम एन ची बाजू एम एन करस्पॉन्डिंग साईड, या दोघांचा रेशिओ दिलेला आहे 5:4। तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन हे दोन्ही त्रिकोण काढायचे। आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण काढायचे म्हटलं की कुठलाही त्रिकोण काढायचे म्हणजे त्रिकोणाच्या कमीत कमी तीन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण त्रिकोण काढू शकतो, नाही तर त्रिकोण काढू शकत नाही, कमीत कमी तीन गोष्टी। तर पहिला जो त्रिकोण आहे ए बी सी, त्याचं बघायचं ए बी ची लांबी दिली
बी सी ची दिली, सी ए ची दिली, म्हणजे त्रिकोण ए बी सी आपण काढू शकतो, प्रश्नच नाही. परंतु त्रिकोण एल एम एन साठी बघा, त्रिकोण एल एम एन मला काढायचा आहे, त्याची कुठली बाजू दिली का इथं आपल्याला? एक पण बाजू दिलेली नाही. मग कसं काय काढायचं? फक्त एक दिले त्यांनी, त्रिकोण ए बी सी ची बाजू बी सी, एल एम एन ची बाजू एम एन, या दोघांचा रेशिओ दिला. मग आपण काय करावं लागेल? हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून सांगितलं. हे दोन त्रिकोण समरूप आहेत, ए बी सी च्या सगळ्या बाजू दिलेत आणि दुसऱ्या त्रिकोण आणि पहिल्या त्रिकोणाचे एक एक करस्पॉन्डिंग साइड म्हणजे संगत बाजूंचे एक रेशिओ दिलेला आहे. आपण काय करायचं? पहिल्यांदा त्रिकोण एल एम एन च्या बाजू मिळवून घ्यायच्या, तरच आपल्याला काढता येईल ना, नाहीतर काढता येणार नाही. तर या ठिकाणी ते करू आपण. नवे तिथे उदाहरणं झालीत, शिवाय पहिला जो आपला प्रकरण आहे समरूपता, याच्यामध्ये अशी उदाहरणं आपण सोडवलेली आहे. काय दिले? त्रिकोण ए बी सी साठी, ए बी सी त्रिकोणासाठी दिले आपल्याला ए बी बरोबर 5.5 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर, सी ए बरोबर 4.5 सेंटीमीटर, हे दिलेलं आहे. म्हणजे ए बी सी ची पूर्ण माहिती दिली, याच्या आधारे आपण त्रिकोण ए बी सी हा आपण काढू शकतो. काढू आपण, नंतर काढू. अगोदर हे पूर्ण सोडवून घेऊ आणि मग आपण त्रिकोण काढू. दुसरा बघा, आता काय करायचंय? तुम्हाला दिलंय काय? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन दिलेलं आहे आपल्याला पक्ष. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग सांगा मला काय लिहिणार? ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी छेद एल एन, हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे? हे कसं काढलं आपण? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू हे दिलेलं आहे. दोन त्रिकोण समरूप म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाण. पुढे बघा, ए बी किती आहे रे? 5.5. एल एम किती आहे? काढायचे माहित नाही. बी सी किती आहे? 6. एम एन किती आहे? काढायचे आहे माहित नाही आपल्याला. किती ए सी किती दिली आपल्याला? 4.5. एल एन माहिती आहे का? माहित नाही. एलियन सुद्धा आपल्याला माहिती नाही. परंतु आम्हाला दिलेलं आहे काय? दिले बी सी छेद एम एन बरोबर 5/4. म्हणजे हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर आहे. त्यांच्या किमती भरल्या म्हणजे या प्रत्येक गुणोत्तरामधल्या या गुणोत्तराची किंमत मात्र आपल्याला दिलेली आहे. किती दिली? 5/4 दिली का? म्हणून बरोबर आपण 5/4 लिहिले. आता काय करा? पहिलं हे गुणोत्तर बरोबर हे असं आपण हे विचारात घेऊ. म्हणून 5.5/LM बरोबर 5/4 हे मधलं दाखवून टाकलं आपण. एवढं हे पहिलं गुणोत्तर बरोबर हे शेवटचं घेतलं. तिरकस गुणाकार करा. 5×LM बरोबर 5.5×4. 5.5×4. मग एल एम बरोबर काय रे? हा 5×, इकडून का होईल? भागिले होईल. म्हणून एल एम बरोबर 5.5×4/5. ह्या 5.5ला 5 ने भाग जातो, 1.1 येईल. किती येईल? 1.1×4 केलं तर 4.4 होईल. म्हणून एल एम बरोबर 4.4 म्हणजे दुसरा जो त्रिकोण आहे एल एम एल, त्याची एक बाजू मिळाली. पण त्रिकोण काढायचं म्हणजे आपल्याला तिन्ही बाजू मिळवाव्या लागतील. कमीत कमी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. मग आपण काय करू? पुढच्या 2 बाजू मिळवण्याचा प्रयत्न करू. आता काय करणार बघा. या ठिकाणी हे जे होतं याच्यातलं पहिलं गुणोत्तर आणि हे शेवटचं गुणोत्तर विचारात घेऊन आपण एल एम मिळाले. आता दुसरं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर विचारात घेऊ. 6/MN बरोबर 5/4 ते विचारत. 6/MN बरोबर 5/4 करा तिरकस गुणाकार. 5×MN बरोबर 6×4. 5 इकडे काय होईल? भागिले होईल. म्हणून 6×4
छेद पांच एम एन बराबर चौवीस आई तो चौवीस छेद पांच जर भागाकार केला तर चार पूर्णांक आठ सेमी चार पूर्णांक आठ सेमी बरोबर आहे म्हणजे चार पूर्णांक आठ सेमी काय आलं एम एन ची बाजू आली ठीक आहे एम एन काढली आपण मग आता काय या त्रिकोणाच्या दोन बाजू मिळाल्या एल एम मिळाला एम एन मिळाली तिसरी एक मिळवून टाकू आपण मग एल एन एक मिळते का बघू त्यासाठी काय करा हे जे आहे ना आपल्या इथं याच्यातला हा तिसरं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे आपण विचारात म्हणून चार पूर्णांक पाच छेद एल एन बरोबर पाच छेद चार खरा त्रिकस गुणाकार पाच एल एन बरोबर चार पूर्णांक पाच गुणिले चार पाच गुणिले आहे तिकडे काय होतो भागिले मग काय करणार एल एन बरोबर चार पूर्णांक पाच गुणिले चार भागिले पाच ह्या चार पूर्णांक पाचला पाचनं भाग जातो पाच शून्य शून्य पाच नव्वे पंचेचाळीस शून्य पूर्णांक नऊ गुणिले चार म्हणजे नऊ चौक छत्तीस थ्री पॉइंट सिक्स तीन पूर्णांक सहा एल एन बरोबर तीन पूर्णांक सहा बघा बरी करा त्रिकोण ए बी सी काढण्यासाठी तिन्ही बाजू आपल्याला माहिती आहे त्याच्यावरनं आपण त्रिकोण ए बी सी काढू शकतो त्रिकोण रचना कशी करायची हे आपण नववे येते शिकले नववे येते अगोदर शिकलेलं आहोत बरोबर त्यानंतर दुसरा त्रिकोण आहे एल एम एन तो काढण्यासाठी त्याच्याही एल एम एम एन एल एन तिन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत याचा आधार घेऊन आपण काय करू शकतो त्रिकोण एल एम एन सुद्धा काढू शकतो मी इथे लिहितोय काय लिहितोय त्रिकोण एल एम एन साठी काय काय मिळालंय आम्हाला एल एम चार पूर्णांक चार सेमी एम एन चार पूर्णांक आठ सेमी आणि एल एन तीन पूर्णांक सहा त्याच्या आधारे आपण काय करू शकतो त्रिकोण एल एम एन काढू शकतो म्हणजे ए बी सी काढू शकतो याच्या आधारे एल एम एन काढू शकतो याच्या आधारे तर हे दोन स्वतंत्र त्रिकोण आहे मात्र समरूप त्रिकोण आहे कशाहून समरूप इथे दिले आम्हाला हे समरूप आहे हे समरूप आहे त्याच्याच आधार घेऊन आपण काय केले या ए बी सीच्या ज्या बाजू दिल्या होत्या त्याला प्रमाणात असे बाजू घेतले त्याला प्रमाणात अशा या ठिकाणी आपण बाजू या एल एम एनच्या काढलेल्या आहेत तर प्रत्यक्ष दोन त्रिकोण कसे काढायचे ते आपल्याला काढावे लागतील कंपासच्या साह्याने कंपासमधील साहित्यांचा उपयोग करून ते आपल्याला काढावे लागतील तर आपण हे दोन त्रिकोण काढू आपण पहा मग कसे काढता येतात तर या ठिकाणी बघा आपण आत्ताच ही सगळी माहिती मिळवलेली आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन हा आपण काढत आहोत त्रिकोण ए बी सी साठी ही माप आपल्याला दिलेलीच आहेत त्याने दिलेत ना ए बी बाजू दिली बी सी दिली सी ए दिली आणि हे दोन त्रिकोण समरूप वरनं आपण आत्ता काढले एल एम एन च्या बाजू काढलेत एल एम काढून घेतली एम एन काढून घेतली आणि एल एन काढून घेतली आपण काय करायचं हे ए बी सी ची जी माप आहेत ना ह्या मापांच्या आधारे पहिल्यांदा त्रिकोण ए बी सी काढून घेऊ आणि या एल एम एन याच्या आधारे त्रिकोण एल एम एन काढून घेऊ हे मापांच्या आधारे पहिल्यांदा ए बी सी काढू आपण ए बी दिले पाच पूर्णांक पाच सेमी बी सी सहा सेमी आणि सी ए चार पूर्णांक पाच सेमी कुठलीही बाजू पाया म्हणून तुम्ही घेऊ शकता परंतु शक्यतो मोठी घ्यायची आपण बघा इथं बी सी सहा सेंटीमीटर आहे मी काय करतो पाया बी सी हा सहा सेंटीमीटर घेतो ही पट्टी आहे ना ह्या पट्टीवर अशी ठेवतो पट्टी अशी ठेवल्यानंतर किती घ्यायची आपल्याला सहा सेंटीमीटर घ्यायची सहा सेंटीमीटर बघा हा शून्य आहे ना एक दोन तीन चार पाच सहा इथं आला ना जोडून घ्यायचा जोडला काय झाला हा काय झाला बी सी झाला इथं बी लिहा इथं सी लिहा लगेच त्याची लांबी लिहून टाकू ना आपण सहा सेमी
ठीक है। आता बाजू ए बी घ्यायची आहे आम्हाला, किती आहे ए बी रे आपली? ए बी किती आहे? 5.5 सेमी। ए बी किती आहे? 5.5 सेमी, नाही का? ती घ्यायची आहे। मग काय करायचं? याच्या दोन टोकामध्ये कंपासचं 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं। तर काय करा, याच्या दोन टोकामध्ये ते अंतर घ्यायचे, आणि ते घेत असताना 5.5 हे शून्यावर ठेवलं पोलाची टोक, दुसरं टोक कुठे ठेवायचे? 5.5 आहे का? आहे ना? ठीक आहे। म्हणजे 5 पुढं छोटी छोटी 5 घर असं उचला। हे ए बी करायचं आहे आम्हाला, ए बी पैकी बी बिंदू माहिती आहे आम्हाला, त्याच्यावर हे पोलादी टोक ठेवायचं, आणि दुसरं टोक काय करायचं? कंस काढून घ्यायचा। अशा प्रकारे कंस काढून घ्या, काढला असंच उचला। पुढं ए बी काढलाय आपण, ए या कंसावर कुठतरी असणार आहे। आता मला काय काढायचं आहे? सी ए काढायचं आहे। काय काढायचं आहे? सी ए। सी ए किती आहे रे? 4.5 सेमी। मग काय करायचं? या कंपासच्या दोन टोकामध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, पोलादी टोक शून्यावर ठेवलं, दुसरं टोक घ्या इथं 4.5 आहे का? 4.5 बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ठीक आहे, असंच उचला। आणि सी बिंदूवर ठेवा, कुठे ठेवायचे? सी बिंदूवर, कारण सी ए काढायचं आहे आम्हाला, म्हणून सी बिंदूवर ठेवलं तरी तर हा दुसरा कंस काढा पहिल्या कंसाला छेदणार। या दोन कंसांचा जो हा छेदन बिंदू आहे त्याला नाव द्या, आता ए नाव दे तुम्ही। काय दिलं? ए। आता ए आणि बी जोडा, ए आणि बी जोडायचा, जोड तुम्ही। त्यानंतर ए आणि सी बिंदू जोडा, ए आणि सी बिंदू जोडला। बर, आता मला सांगा ए बी किती होतं रे अंतर आपलं? 5.5 सेंटीमीटर सेमी। ए सी अंतर म्हणजे सी अंतर किती आहे रे? 4.5 सेमी। लिहायच्यावर 4.5 सेमी झालं। हा झाला त्रिकोण ए बी सी। ए बी सी समरूपी एलिमेंट काढायचं आहे आम्हाला, त्यातला ए बी सी काढला। आता एल एम एन काढायचं आहे, एल एम एन साठी या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत। एल एम दिली 4.4, एम एन दिली 4.8, एल एन दिली 3.7। आता ए बी सी मधला बी सी काढलाय पाया, म्हणून या बी सी ला संगत बाजू कोणती आहे रे? एल एम एन ची, एम एन येईल, म्हणून पाया आपण काय करू? एम एन घेऊ। ठीक आहे, घेऊ आपण पाया एम एन। एम एन घेतो, किती पाया घ्यायचा? 4.8 सेमी, 4.8 सेमी घेतो। हा शून्यावर ठेवा की शून्य, आणि 4.8 चारच्या पुढं 8 घर, 6, 7, 8 बरोबर आहे, जोडतो। काय झाला? हा एम एन झाला, बरोबर आहे का? एम एन किती आहे याची लांबी? 4.8 सेमी, 4.8 सेमी। आता ए बी, ए बी ला संगत बाजू कोणती आहे रे? एल एम, ती किती आहे? 4.4। कंपास घ्यायचा, कंपासच्या दोन टोकामध्ये 4.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, कंपासच्या दोन टोकामध्ये अंतर किती घ्या? 4.4। कंपासचं पोलादी टोक शून्यावर ठेवा, दुसरं 4.4 सांगितले, बघा आहे का? आहे 4.4। काय करायचं आम्हाला? एल एम, एल एम काढायचे आहे, त्यातल्या एम बिंदूवर ठेवतो, एल कुठतरी इकडे असणार आहे। अशा प्रकारे हा कंस काढून घ्या, काढला। पुढं एक राहिलाय फक्त, आता शेवटची बाजू ए सी ला संगत बाजू कोणती आहे? एल एन आहे, ए सी ला संगत बाजू एल एन, एल एन काढायची आहे, पण एल एन किती आहे रे? 3.6 सेमी, म्हणून कंपासच्या दोन टोकामध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घ्यायचे।
3.6 पोलादी टोक शून्यावर ठेवा, दुसरं टोक कुठे ठेवायचंय, 3.6 वर बघा, आहे का रे 3.6, हे पोलादी टोक शून्यावर, हे 3.6 वर बघा. इकडं कुठे ठेवायचंय, आता एन बिंदूवर ठेवावं लागेल आणि याला छेदणारा दुसरा कंस करा. कळला, या दोन कंसांचा जो छेदन बिंदू आहे त्याला नाव द्या, एम दिलं, एन झालं, राहिलाय कोण, एल राहिलाय, एल दिले. काय करा, एल आणि एम जोडा, एल आणि एम जोडा, जोडला, एल आणि एन जोडा, जोडला, जोडला. एम एल किती आहे, एल एम हा 4.4, ले इथं 4.4 सेमी. एल एन किती आहे रे, 3.6 सेमी, ले इथं 3.6 सेमी. झाला हा त्रिकोण ए बी सी काढला, हा त्रिकोण एल एम एन काढला, ए बी सी त्रिकोण आणि एल एम एन त्रिकोण हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत. समरूप म्हणले की त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि त्यांची कोण एक रूप असतात. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय सामायिक शिरोबिंदू दिसतो का रे, कुठं, कुठेच नाही दिसत. म्हणजे हे सामायिक शिरोबिंदू, एकही बिंदू सामायिक शिरोबिंदू सामायिक नसतानाचे त्रिकोण काढले. अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू, म्हणजे आणखी तुम्हाला समजेल.